नमस्कार. अद्रिच मम्मामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया एकदम सोप्या पद्धतीने तयार होणारे सँडविच. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. 5 उकडलेले बटाटे घेतले आहे, मोहरी 1/2 टीस्पून, धने पावडर 1/2 टीस्पून, मीठ चवीनुसार, हळद 1/2 टीस्पून, जिरे 1/2 टीस्पून, एक कांदा, थोडा कोथिंबीर, कढीपत्त्याची पाने, मिरचीचा पेस्ट, लसूण अद्रकचा पेस्ट. सँडविच ब्रेड घेतले आहे, पुदिना चटणी, खजूर चटणी, चीज क्यूब्स आणि बटर. चला आता कृती पाहूया. प्रथम एका पॅनमध्ये तेल घालून घ्यायचे आहे. तेल गरम झाल्यानंतर मग त्यामध्ये प्रथम मोहरी, मग जिरे हे घालून घ्यायचे आहे आणि मिक्स करायचे आहे. मग कढीपत्ता, लसूण अद्रक पेस्ट हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. मग त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे आणि हा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा थोडा वेळ परतून झाल्यानंतर मग त्यामध्ये हिरवी मिरचीचा पेस्ट घालून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. व्यवस्थित सर्व परतून झाल्यानंतर मग त्यामध्ये धने पावडर, हळद हे घालून घ्यायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे. मग त्यामध्ये शिजलेला आलू मॅश करून घालायचा आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे. आलू व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मग त्यामध्ये मीठ आणि कोथिंबीर घालायचा आहे आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. सँडविचच्या आतमधलं फिलिंग व्यवस्थित तयार झालं आहे. आता पाहूया सँडविच कसं तयार करायचे. प्रथम एका ब्रेडच्या स्लाइसला पूर्ण तऱ्हे बटर लावून घ्यायचे आहे. असं व्यवस्थित सगळ्या भागाला बटर लावून घ्यायचे आहे. आणि मग दुसऱ्या बाजूला खजूरची चटणी लावून घ्यायची आहे. आणि मग त्यावर सँडविचचं फिलिंग घालून घ्यायचे आहे. आणि हे असं मध्य भागात न घालता चम्मचच्या साह्याने पूर्ण कडेपर्यंत असं ओढून घ्यायचे आहे. आणि मग त्यावर चीज खिसून घ्यायची आहे. मग ब्रेडची दुसरी स्लाइस घ्यायची आहे आणि त्यावर बटर लावून घ्यायचे आहे. याला सुद्धा बटर पूर्ण तऱ्हे लावून घ्यायचे आहे. मग ब्रेडची स्लाइड्स पलटून त्यावर पुदिना चटणी लावून घ्यायची आहे. आणि हे पुदिना चटणी लावलेली जी साइड आहे ती त्यावर प्रेस करून घ्यायची आहे. आता सँडविच कसे बेक करायचे ते पाहणार आहोत. मी इथे टोस्टर घेतले आहे, त्यावर ब्रेड ठेवून देणार आहे आणि ते बंद करून देणार.
आता टोस्टर उघडून पाहूया की सँडविच बेक झाले आहेत की नाही. आणि सँडविच एकदम छान बेक झालेले आहे. वाव, मस्त. गरमागरम सँडविचचा आस्वाद घ्या. त्यासोबत तुम्ही सॉस, पुदिना चटणी आणि चीज डिप सुद्धा वापर करू शकता बरं का. आजचा हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, अद्रेस मम्माला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत शेअर करा. धन्यवाद.